वृक्ष असते वसुंधरेचे जीवन, वृक्ष लावून करूया तिचे रक्षण। सर्व प्रकारचे फुले झाडे फळ झाडे शोभेची झाडांची रूपे व विविध प्रकारचे असंख्य वेळी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे श्री राजेंद्र वालचंद शिंदे यांचे भव्य दालन। होय, श्री राजेंद्र वालचंद शिंदे यांचे भव्य दालन शुभम फार्मर्स नर्सरी हॉटेल पूनम गार्डन जवळ मोहाळी उपनगर धुळे। एकदा अवश्य भेट द्या शुभम फार्मर्स नर्सरीला। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। अमरावती जिल्ह्यातील मागासवर्गीय शिक्षकांची बदली प्रक्रिया थांबली आहे। शासन स्तरावरून आदेश असताना जिल्हा परिषदेच्या चुकीच्या धोरणामुळे मागासवर्गीय शिक्षकांच्या बदल्या थांबल्या असल्याचा आरोप प्रहार शिक्षक संघटनेने केला आहे। आज 200 शिक्षकांनी जिल्हा परिषद गाठून याबाबत जॉब विचारला आहे। येत्या 6 जूनपर्यंत शिक्षकांच्या बदली अंतर्गत प्रक्रिया पूर्ण कराव्यात, अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा प्रहार शिक्षक संघटनेने दिला। आज आम्ही या ठिकाणी सर्व आंतरजिल्हा बदलीग्रस्त म्हणजे आंतरजिल्हा बदलीने अमरावती जिल्ह्यामध्ये येऊ इच्छित असे शेकडो शिक्षक, जवळपास 200 ते 300 शिक्षक या ठिकाणी प्रत्यक्षित आहेत, जिल्ह्यामध्ये येणारे। परंतु शिक्षकांची जी बिंदू नामावली आहे, ती बिंदू नामावली कुठंतरी जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षण विभागाने चुकीच्या पद्धतीने आणि नियम बाह्य केल्यामुळं आज रोजी इतर मागासवर्गीय म्हणजे बिगर पेसा क्षेत्रातले जे काही इतर मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना शून्य जागा मिळाल्यामुळे इथे एकही शिक्षक आंतरजिल्हा बदलीने किंवा शिक्षक भरतीने येऊ शकत नाही। त्या विरुद्ध आमचा रोस्टरच्या संदर्भाने हा लढा आहे। रोस्टर आज रोजी 2019 जे रोस्टर तयार केलं गेलं ते 1245 जे पदं आहे ते पेसामधले जे इतर मागासवर्गीय प्रवर्गातून भरले गेले ते 1245 पदं हे बिगर पेसा क्षेत्रामध्ये इतर मागासवर्गीयांच्या बिंदूवर घेतले गेले, ज्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणात इतर मागासवर्गीयचे बिंदू अतिरिक्त झाले आहेत। अतिरिक्त झाल्याने या ठिकाणी आज रोजी गेल्या म्हणजे येणाऱ्या 10 वर्षातही या ठिकाणी आंतरजिल्हाबदलीने शिक्षक येऊ शकणार नाही अशी परिस्थिती आहे। आमचा लढा हा न्यायाचा लढा आहे, कायद्याने लढा आहे, आणि कायद्याने लढा देत असताना आम्ही मंत्रालय स्तरापर्यंत या ठिकाणी गेलो। मंत्रालय स्तरावरून आम्हाला या ठिकाणी आदेश सुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाला दिले गेले, जे 2020 आदेश दिले गेले। आज 2 वर्ष झाले त्या आदेशाला, पण त्याची अंमलबजावणी जिल्हा परिषद प्रशासन करत नाही। मागासवर्गीय कक्षसुद्धा आपल्या आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालयातलं करत नाही। या विरोधातला आमचा हा लढा या ठिकाणी आहे। आज मोठ्या संख्येने शिक्षक या ठिकाणी जमले। आम्ही येणाऱ्या 6 जूनपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनावर इथे ठाम आहोत। बेमुदत आंदोलन आवाज टीव्हीसाठी महेंद्र सरदार। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।